दोन उपमुख्यमंत्री वाढदिवस आहे साहेब तुमचे, खास देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आहे, काय शुभेच्छा तुमच्या? दोघांनाही आमच्या शुभेच्छा आहे, त्यांच्या हाताने महाराष्ट्राच्या विकासाची चांगली कामं व्हावी, या सदिच्छा सहित त्यांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आज पाहिलं, स्थिती पाहिली, पाऊस आहे, दरड कोसळत आहे, सरकार जे काम करत आहे त्याच्यावरती तुमचं काय आकलन आहे? व्यवस्थित सगळं सुरू आहे बघा, सरकारच हवेमध्ये आहे, सरकार जमिनीवर यायला तयार नाही. कोणाचे आमदार जास्त होतात, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आणि दिल्लीच्या वाऱ्या किती करायच्या, त्याच्यावरच त्यांचं सध्या या सरकारचं भवितव्य आहे. जनतेचं काही लेणं देणं नाही. आपण पाहिलं की सरकारने आपल्या वतीनं जो ठराव परवा शेतकऱ्यांच्या बद्दलचा मांडला आणि त्याच्यावरचं त्या ठरावामध्ये त्यांनी मागच्या बजेटमध्ये आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी पंचामृत असा शब्द बजेटमध्ये वापरला आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही महत्वपूर्ण निर्णय घेऊ अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये भूमिका मांडली. खरं तर बजेट होऊन आता आपण दुसऱ्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनात आलो, भरीव मदत शेतकऱ्यांना आम्ही करू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, कधी नव्हे एवढी मदत करू. अजूनपर्यंत अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, 50,000 रुपये जे प्रोत्साहनवाले होते ते पण अजून दिले नाही. त्यांनी बजेटमध्ये घोषणा केली की आमच्या सरकारमध्ये, म्हणजे त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्ज मुक्ती योजना केलेली होती ती योजना 2016 ते 2019 पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज ते माफ करू शकले नाही, पण परवाच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही करणार आहोत, पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई नाही. शेतकरी विरोधी धोरण सर्रास या शेतकऱ्यांचं आहे, नकली बियाणं, नकली खतं, शेतकऱ्यांच्या पहिलेच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता या पद्धतीनं सरकारकडूनच लूट आणि सरकारचं जे महामंडळ आहे, महाबीज महामंडळ, तिथूनच नकली बियाणाचं वाटप होणं हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी निराशजनक जी मानसिकता जी सरकारची असते त्याच्यातून हे स्पष्ट आपल्याला होतं आणि हे पाहिलेलं आहे. आम्ही सरकारला खूप या विषयावरचं विधानसभेत विचारलं, पण पोटतिडकीनं ते प्रश्न आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात, कारण की आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आता तर 10 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्याचा एव्हरेज सरकार दाखवत आहे, पण अनेक शेतकरी आपण पाहिलं तर एव्हरेज जास्त असेल. कारण मग सरकारनी कलेक्टरला ज्या काही सूचना केलेल्या आहेत, काहीतरी व्यसनाधीन आणि काहीतरी घरच्या भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केली असं पद्धतीनं दाखवा, अशा पद्धतीचं केलं तर ते आकडे कमी केले जातात, पण आखरी कोणालाही आपला जीव काही असाच आत्महत्यानी गमवावा असं कोणालाही वाटत नाही. तरुण शेतकरी आत्महत्या करतानी आणि महिला शेतकरी आत्महत्या करताय, सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला शेतकरी आत्महत्या करतात आहे, अशी भूमिका मांडून सुद्धा सरकारने त्याच्यावर जे सकारात्मक उत्तर देऊन त्याला पूर्णत्वास कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न करायचा होता तो केला नाही. खत दरवाढीच्या बाबत म्हणतात सरकार की खताचे दर वाढलेच नाही, खताचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आज दर पाहिले तर त्याच्या मनानं आता खत जवळपास 500 आणि 600 दरात खत मिश्र खत मिळायला पाहिजेत, पण आता ते 1300, 1400, 1500 आणि ब्लॅक मार्केटमध्ये आणि लिंक जे कृषी केंद्राच्या माध्यमातून लावली जाते आणि ते घेतल्यावरच तुम्हाला खत देऊ, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सर्रास या महाराष्ट्रामध्ये होतानी आपण पाहतोय. म्हणून मी मगाशी म्हणालो की वाऱ्यावर शेतकरी, आता आपण नोकर भरतीवर येऊ. तरुणांच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये 2.5 लाख पदं शासकीय आणि निमशासकीय खाली आहेत, यांनी खासगी कंपन्यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, खासगी कंपन्या सर्रास लूट करतात. राजस्थानमध्ये एकदा तुम्ही अर्ज काढला तर तुम्हाला ज्या काही नोकऱ्या असतील, वर्ग 3 च्या असतील, वर्ग 4 च्या असतील, वर्ग 2 च्या असतील, या सगळ्या जागेला त्या एकदा अर्ज भरले की त्याला सगळी फिजिबिलिटी असते, त्याला दुसऱ्यांदा पैसे भरावे लागत नाही. पण महाराष्ट्रामध्ये आमदारांच्याच कंपन्या उघडून आणि वेगवेगळे नावं देऊन, मग पटवारी असेल, आता फॉरेस्टच्या भरत्या चालू आहेत, त्याच्या सर्रास तरुणांची लूट केली जाते आहे.
आणि या पद्धतीचं हे लुटारू सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा पाहिलेलं आहे. महागाई कमी करतो असं सांगितलं होतं, महागाई रोज आबाळाच्या पार होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांना जगणं या महाराष्ट्रात मुश्किल करण्याचं काम हे सरकार करते आहे आणि ते सातत्यानं आम्ही विधानसभेत मांडतो आहे. आताच कालची जी दरड घोसळली रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यात, मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मी विधानसभेत ही भूमिका मांडली की माधव गाडगीळची समिती डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते त्यावेळेस ती कमिटी तयार केलेली होती आणि सह्याद्रीचे हे जे पर्वतरांगा जे आहेत या पर्वतरांगामध्ये यापदीची धोके होऊ शकतात हा कयास त्या काळात बांधलेला होता. पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची सरकार गेली, डॉक्टर नरेंद्र मोदींजींचं सरकार आलं आणि माधव गाडगीळ समितीची शिफारस तिथं पेंडिंग पडलेली आहे. अगर ती त्याला दिली असती तर हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचा जो जीव जातो आहे तो आम्हाला थांबवता आला असता, त्याचं पुनर्वसन करता आलं असतं, त्याच्यावर उपाययोजना करता आल्या असत्या. पण लोकांचा जीव जातो आहे, निरपराध लोकांचा जीव जातो आहे. तर कालच्या घटनेमध्ये तर सगळं एक आदिवासीचं गाव 100% संपूर्ण झोपेतच ते कायम झोपी गेले अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या नकाशातून ते गाव आता संपुष्टात आलेलं आहे. अशा पद्धतीनं एक एक गाव संपुष्टात येणं, आदिवासींवर अत्याचार होणं अशा पद्धतीच्या भूमिका आम्ही पाहतोय आणि म्हणून या सरकारच्या बद्दल फार काही अपेक्षा बाळगाव्यात असं मला वाटत नाही. भाऊ, विरोधी पक्ष नेत्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही, अधिवेशनात विरोधी पक्ष नेता सरकारला धारेवर धरते, तुमच्या पक्षाचा अजून निर्णय झाला नाही. तुम्हाला आपण विधिमंडळाचं कामकाज लाईव्ह असतं, आपल्याला मागचा अनुभव आहेच आता थोड्या दिवसाच्या पहिलेचा आणि आता काँग्रेस महत्वाच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये काम करते. आम्ही सरकारला रोज सळो की पळो करतो आहे, राज्याची जनता ते बघते आहे. विरोधी पक्ष नेता आम्हाला आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन, कारण की कोणी काय केलं त्याच्यावर आम्हाला जायचं नाही, हायकमांडने निर्णय घेतला की सहकारी पक्षाच्या लोकांना विचारूनच त्या पद्धतीनं, कारण की वरच्याही सभागृहात आमचाच विरोधी पक्ष नेता होतो. कारण की आपल्याला मी मागच्या काळी सांगितलं की विधानमंडळामध्ये किंवा लोकसभेमध्ये विरोधी पक्षामध्ये ज्या पक्षाची जास्त संख्या असेल त्याचा विरोधी पक्ष नेता स्पीकरला सभापतीला जाहीर करावं लागतं. तर वरच्याही सभागृहात आमचाच आहे, आमची संख्या मोठी आहे आणि खालीही पण आहे. पण आमच्या हायकमांडने निर्णय घेतला की दोन्ही आमच्या जे पक्ष आमच्या सोबत आहेत त्यांना विचारून त्या पद्धतीकडे थोडा म्हणून त्याला उशीर लागतो. पण जनतेच्या प्रश्नाला आणि सरकारला या सगळ्या प्रश्नावर त्यांच्याकडून उत्तर घेणं आणि ताकदीनं ते सगळे प्रश्न मांडणं हे काँग्रेस पक्ष करते आहे आणि त्या पद्धतीचं काम चाललंय. सहकारी पक्षाबाबत चर्चा व्हायची आहे की झाली की कुठं अडली, म्हणून झाली असेल आता या आठवड्यामध्ये तो निर्णय होईल. विधान परिषदेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही मागणी केली होती ज्याचे संख्याबळ जास्त, विधान परिषदेत तुमचा दावा कायम आहे. बिलकुल आहे, म्हणून तो हायकमांडच्या निर्णयाचीच वाट आम्ही बघतोय आणि म्हणून तुम्हाला तो सविस्तर त्याच्याबद्दलची माहिती दिली. या अधिवेशनाचा निर्णय होणार आहे का? कारण पहिला अध्यक्षांचा निर्णय जो होता तो तुम्ही सोडल्यानंतर निर्णयच होऊ शकला नाही. नाही नाही या आठवड्यामध्ये, या आठवड्यामध्ये विरोधी पक्ष नेता होईल. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलं की ते जाणीवपूर्वक प्रदेशाध्यक्ष बनवत नाही, कारण की त्याला जर बनवला तो सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकते अशी भीती आहे, त्यामुळे भाजपची अवस्था अशी आहे की मी अनेकदा सांगतो की भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीला घेऊन भाजप काम करते आहे, ते लोकशाहीत कधीच कोणाला मान्य नाही. त्याच्यामुळे भाजपमध्ये आमची लोक जाणार आहे हा कयास अनेक दिवसापासून लावला जातोय, या कयासाला अनेकदा पूर्णविराम मिळालेला आहे. पण जनतेचे प्रश्न डावेड करण्यासाठी भाजपकडून या पद्धतीच्या पुढ्या सोडण्याचं काम केलं जाते, हे पुढी सोडणारे भाजप आहे. त्यामुळे या पुढी सोडणाऱ्या भाजपकडून फार काही तुम्ही त्यांची गोष्ट ध्यानात घेऊ नका, त्यांना विचारा की महागाईचं काय झालं, बेरोजगारीचं काय झालं, शेतकऱ्यांचं काय झालं, तर त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. खरं तर खताच्या दुकानावर रेड बोर्ड लावले गेले पाहिजेत, पण आता रेड बोर्ड नाही लावलेले आहेत, आता खताच्या दुकानावर नरेंद्र मोदीचा बोर्ड लावलेला आहे. आखरी काय अपेक्षित आहे? खताच्या किमती वाढवल्यात, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्यात, म्हणून हसत चेहरा नरेंद्र मोदीचा
या ठिकाणी लावलेला आहे हा प्रश्न शेतकरी आणि सामान्य माणूस विचारतो आहे. त्यामुळे भाजपच्या या पद्धतीच्या टिंगलटवळ्याकडे जाऊ नका, जनतेच्या प्रश्नावरच भाजपला ओढा, एवढीच आमची विनंती. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं पश्चिम विदर्भ असो पूर्व विदर्भात काही ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्वेची आणि मदतीची मागणी करणार का? आम्ही विधानसभेत ती मागणी केलेली आहे. सरकार म्हणले की आम्ही सूचना केलेल्या आहेत असं विधानसभेत सांगितलं. पण आपण पूर्व विदर्भातला अभ्यास केला तर इथं वैनगंगा वर्धा अशा कनान अशा सगळ्या मोठ्या नद्या आहेत आणि या नद्या सगळ्याच्या सगळ्या तिकडे गोदावरीला जाऊन भेटतात. गडचिरोली जिल्ह्यातून गोदावरीला जातात सगळे पूर्ण पश्चिम विदर्भातलंही पाणी अर्ध आणि पूर्व विदर्भातलं सगळं पाणी या सगळ्या नद्यांचं पाणी गोदावरीला जाऊन गडचिरोलीच्या नंतर तिकडे मिळतं. गोदावरीला जेव्हापासून तेलंगणाने बांध बांधला त्यावेळेच आपल्या राज्यातलं फडणवीसाचं सरकार आणि विद्याधर राव नावाचे राज्यपाल यांच्या संगनमतानं त्या काळामध्ये विदाऊट परमिशन त्या पद्धतीचं कुठल्याही फॉरेस्टची परवानगी नाही, कुठल्या जमिनीचा मोबदला त्या भागात मिळालेला नाही, गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण वन डुबतात आहे. तेव्हा दोन वर्षापासून आपण पाहतोय, गेल्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात सगळं जाम झालं, चंद्रपूरमध्ये झालं, वैनगंगेला पूर उतरत नाही. मी मागच्या काळात उदाहरण सांगितलं होतं की आम्ही गोसेचं पाणी जेव्हा सोडतो तो 1,00,000 क्युसेक मीटर पाणी सुटतं आणि गोदावरीचं पाणी जेव्हा सुटतं त्यावेळेस 27,00,000 क्युसेक पाणी सोडलं जातं. 1,00,000 मध्ये तर आम्ही रात्रभर आमच्या त्या भागातली लोक झोपत नाही, प्रत्येक गावाला आम्हाला सांगावं लागतं की आता बाजूला वा पाणी सोडलेलं आहे. 1,00,000 मध्ये हे आलं आहे तर 27,00,000 मध्ये काय अवस्था असेल? एवढा मोठा धरण गोदावरीमध्ये तेलंगणाने बांधून एक प्रकारे महाराष्ट्राच्या या भागाला म्हणजे पूर्व विदर्भाला सातत्यानं पुराच्या वेळ्यामध्ये आणलेला आहे आणि त्याबद्दलची भूमिका त्या काळात मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला सांगितली. पण कोरोनाच्या काळामध्ये आपले नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती बनवली होती पण कोरोनामुळे ती त्याच्यामध्ये माहिती पुढे आली नाही. पण आता भाजपने केलेलं पाप आहे त्याच्यामुळे हे कुठलीही चौकशी करणार नाही आणि सातत्यानं या तेलंगणा सरकार आणि भाजपच्या मिळून सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं या पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्याला सातत्यानं पुराच्या वेळ्यात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. आपण पाहिलं की पाणी कमी होतं तरी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पुराचं अनेक गावं संपर्कापासून सुटलेले होते आणि हा माझा दावा हा जो आहे हा आरोप नाही आहे, ही वास्तुस्थिती आहे या ठिकाणी मी मानतो. मणिपूर प्रकरणामध्ये सर एक मराठी झालं, मणिपूर प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं सांगितलंय की सीजेआय म्हणाले, सुप्रीम कोर्टाचे सीजेआय असं म्हणाले की आम्हाला या प्रकरणावर कारवाई करावी लागेल, याच्यावर सुधांशु त्रिवेदी भाजपचे नेते आणि अतुल भाटकळकर यांनी ट्विट करत असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टाला जर सगळं चालवायचं असेल तर त्यांनी आपल्या हातात सगळं घ्यावं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या याच्यावरती भाजपच्या दोन नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य केलं आहे. भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे, जनतेने चूक केलेली आहे की यांना बहुमत देऊन यांना यांच्यामध्ये सत्तेची मस्ती यामुळे निर्माण झालेली आहे. जवळपास 80 दिवस मणिपूरच्या घटनेला झालेल्या 80 दिवस मणिपूर जळत आहे. देशाचे प्रधानमंत्री 80व्या दिवशी बोलतात आहेत. 80 दिवस प्रधानमंत्री कधी अमेरिकेत कधी फ्रान्समध्ये आणि देशात राहिले तर मग आपल्या पक्षाच्या प्रचारामध्ये राहिले असं चित्र आपण पाहतोय. आमचे नेते राहुल गांधीजी मणिपूरला गेलेत, त्यांना जायला मनाई केलं तरी ते त्या ठिकाणी पोहोचलेत, तिथल्या लोकांच्या भावना ऐकल्यात, ते देशाच्या समोर मांडल्यात आणि तिथल्या लोकांनाही आवाहन केलं की आपण शांततेचं प्रस्ताव कारण तिथं असलेलं भाजपचं सरकार आणि केंद्रात असलेल्या भाजपच्या सरकारनी दोन समूहामध्ये दोन्ही समूह आदिवासीचे समूह होते, दोन्ही समूहामध्ये भांडणं लावून मणिपूर पेटवण्याचं पाप केलं. मणिपूरच्या विधानसभेतल्या 10 आमदारांनी भाजपच्या गृहमंत्री अमित शहाला पत्र दिलं की आम्हाला या भारतात राहायचं नाही, दुसरं आम्हाला आमचं स्वतंत्र देश निर्माण करायची परवानगी द्या अशा पद्धतीचं पत्र दिलं आणि मग चॅनलला त्या ठिकाणी अलाव केलं गेलं नाही, तिथली माहिती पुढे येऊ दिली गेली नाही. पण जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना निवस्त्र करून त्यांच्यावर ज्या पद्धतीनं अत्याचार केला गेला, त्यांच्यावर बलात्कार केला गेला,
आणि हे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात आणि जागतिक पातळीवर गेले त्यावेळेस सुमोठो निर्णय घेण्याचे अधिकार संविधानाने न्यायव्यवस्थेला दिलेले आहेत. आता ते चीफ ऑफ सीजीआय आहेत आणि सीजीआयनी या पद्धतीनं सुमोठो निर्णय घेतला हे संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे. व्यक्ती म्हणून चंद्रचूडजींनी नाही घेतलेला आहे. आता हे बीजेपी संविधानालाही मान्यता करत नाही अशा पद्धतीचं ही जी गर्मी आहे सत्तेची यांच्या मनात ही आता जनता उतरवली. सगळं मणिपूरमुळे आपल्या देशाला कलंक लावण्याचं पाप नरेंद्र मोदींनी केलं हे आम्ही अनेकदा सांगतोय. आम्ही तर परवा सांगितलं की नरेंद्र मोदींनी खरं तर थोडीशी माणुसकी असेल थोडीशी पण असेल तर स्वतः प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही काँग्रेसकडून केली आहे. आता आपण पाहिलं की बच्चू कडून मी सांगितलं की मी मंत्रिपदाचा दावा जो आहे तो सोडतो आहे. शिंदे गटामधल्या अशा अनेक आमदारांची अशी अवस्था झाली आहे की आम्हाला आता बोलता येत नाही आणि सहनही होत नाही त्यामुळे आता अस्वस्थता जी आहे शिंदे गटामध्ये ती वाढत चालली अशी चर्चा. हे तीन तिघडा काम बिघडा होणारच आहे म्हणून त्याच्यावर खार नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यांना कोणाला मलाही भेटायची की नाही भेटायची त्याचं काय घेणं देणं. त्यामुळे या सगळ्या सगळ्या विषयावर काँग्रेसला काही मत मांडायचं काही कारणच नाही कारण की बिघाड होणारच आहे. मणिपूर में जिस तरह से माहौल चल रहा है तो बीजेपी और आरएसएस हिंदुत्व एजेंडा चलाने की लग रहा है. देखो हिंदुत्व मैं भी हिंदू हूं. हिंदुत्व ये कहता है कि इंसानियत पहली बात है. धर्म में हमारे वही सिखाया गया है. अगर भाजपा का हिंदुत्व इंसानियत खत्म करके हैवानियत लाना है तो वो हिंदुत्व का मैं विरोध करता हूं. मेरा धर्म इंसानियत सिखाता है और मैं मेरे धर्म का मुझे गर्व है. मैं हिंदू इसका मुझे गर्व है लेकिन मेरा धर्म हैवानियत नहीं सिखाता इंसानियत सिखाता. लेकिन मेरे धर्म को बदनाम करने का काम अगर बीजेपी कर रही हो ये कदापि सहन नहीं होगा. उनको जवाब देना पड़ेगा. अपने वोटों के राजनीति के लिए इस तरह का अगर पाप करने जा रहे हैं हमारे हिंदू धर्म को अगर बदनाम करते कर रहे होंगे तो हम उसका निषेध करते हैं. जिस तरह से मणिपुर में माहौल नहीं रुक रहा है इसके पीछे क्या रीजन हो सकता है और क्यों नहीं रुक रहा? देखो बीजेपी को डेमोक्रेसी मान्य नहीं. आज से नहीं जब हमें देश को आजादी मिली तब से बीजेपी का इस लोकशाही के ऊपर ये आजादी के ऊपर आक्षेप रहा है. जिन लोगों के विचारों के आधार पर बीजेपी की स्थापना हुई है उन लोगों का भी इतिहास आपने देखा होगा तो वही है. कभी तिरंगे को अपने हेडक्वार्टर में कभी भी फहराया नहीं. मोदी जी की सरकार आने के बाद दो साल के बाद उन्होंने तिरंगे को सम्मानित किया है. क्या आजादी के इतने साल बाद इनको तिरंगे की याद आई? तिरंगे का क्यों विरोध किया गया? देश की आजादी से इनको कोई लेना देना नहीं था. ये आजाद भारत में रहते थे और इनकी विचारधारा वो है और अब सत्ता के आधार पर धर्म के आधार पर सत्ता में आए और धर्म के आधार पर सत्ता में आकर अब धर्म धर्म के लोगों को लड़ाई कर देश को तोड़ना चाहते हैं. देश के एक हिस्से को मणिपुर हमारा देश का हिस्सा है उसको वो तोड़ना चाहते हैं. ऐसे देश के हर हिस्से को तोड़कर देश को बर्बाद करने का प्लान बीजेपी ने बनाया है और उसी का कारण है कि इस तरह का दोनों जगह सत्ता रहने के बाद भी ऐसे 80 दिन अभी भी चल ही रहा है. ये चल रहा है तो सरकार क्यों नहीं रोक सकती? इसका जवाब सरकार को देना पड़ेगा और इसलिए संसद में भी कांग्रेस की तरफ से मांग हुई है कि प्रधानमंत्री ने इस पर निवेदन करना चाहिए. लेकिन प्रधानमंत्री चुप्पी छा बैठे हैं तो इसका मतलब है कि नरेंद्र मोदी जी इसमें खुद गिल्टी है और उन्हीं के तरह उन्हीं के माध्यम से ये सब पाप किया गया है यही अब स्पष्ट होता है. छत्तीसगढ़ में आज से चुनाव होने वाला है. अमित शाह की ये एक महीने में तीसरी बैठक है और कांग्रेस और कुछ अधिकारियों के ऊपर ईडी की कार्रवाई ज्यादा होती है. देखो उनके पास अभी इलेक्शन का एक ही फार्मूला है ईडी जो हमने कहा कि भय और खुद भ्रष्टाचारी है दूसरे के ऊपर भ्रष्टाचार का आरोप लगाना यही उनका एकमेव काम है.
उनको हम सवाल करते हैं कि दूसरे को आप भ्रष्टाचारी कहते हो तो आप जीएसटी के माध्यम से सामान्य से सामान्य आदमी से पैसा लूट रहे हो, केंद्र के तिजोरी में आ रहा है, तो केंद्र के तिजोरी का पैसा गया कहां, इसका जवाब क्यों नहीं देते? आपके मुट्ठी भर दोस्तों का कर्जा माफ करने के लिए वो पैसा खर्चा कर रहे हो आप, तो ये कितना बड़ा भ्रष्टाचार है। बैंक उनने लूटना और हमारे देश की जनता का पैसा जो जीएसटी का केंद्र के तिजोरी में जाता है वो पैसे से उनका कर्जा माफ करना, इससे बड़ा कौन सा भ्रष्टाचार हो सकता है? नोटबंदी तो दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार था। तो भ्रष्टाचार भ्रष्टाचार और भाजप का एक ही नाम है और इसलिए उन्हें उसको भाजप बनाकर रखा है। भ्रष्टाचार का वही नाम है भाजप, और इसलिए दूसरे के ऊपर आरोप लाना और सत्ता का दुरुपयोग कर केंद्रीय तपास का यंत्रणा का दुरुपयोग करना यही भाजप का काम है और वो कर रहे। लेकिन अब जनता समझ चुकी है और जनता इसको जवाब वोटों के माध्यम से देगी। अमित शाह की तीसरी मीटिंग है, एक महीने में तीसरी सभा होने की मीटिंग है, क्या कारण? देश के गृह मंत्री है, मणिपुर जल रहा है, दुनिया अपने पे थूतू कर रही है, देश पे कलंक लग रहा है और वो गृह मंत्री है, वहां जाके बैठकर मणिपुर को शांत करना वो उनका दायित्व है। लेकिन नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी सिर्फ प्रचारक है, वो तो आरएसएस के भी प्रचारक रहे, वो तो शान से बोलते कि हम आरएसएस के प्रचारक है, तो अब सत्ता में बैठने के बाद भी वो प्रचारक का ही काम कर रहे हैं। जो सत्ता उनको मिली है उससे देश का हित हो तो वो उनको नहीं वो नहीं चाहते, देश बेच के देश चलाते। देश की कितनी सार्वजनिक उपक्रम व्यवस्था इन लोगों ने बेची है, इसका जवाब भी देश की जनता को आपको देना है। तो देश बेच के अगर देश चला रहे हो तो देश चलाने के लिए तुम नहीं बैठे हो, देश को बर्बाद करने के लिए बैठे हो। और गृह मंत्री आप मणिपुर में बैठिए, चुनाव आएंगे जाएंगे लेकिन उसकी चिंता नहीं है। थैंक यू। चंद्रकूट ने जेव्हा सो मोठं घेतलं त्यानंतर बीजेपीचे नेता बरेचदा विरोध करत आहेत, तर त्यावर काय सांगाल? मी मगाशी सांगितलं की आपने देखा होगा कि जिस तरह से सीजेआई चंद्रचूड़ जी ने 80 दिन पूरा मणिपुर जल रहा है और उसमें कोई मीडिया के माध्यम से भी वास्तविकता लोगों के सामने नहीं आ रही थी, मणिपुर में कई लाशें गिरी, लेकिन जब वो घिनौना वीडियो जब सामने आया कि महिलाओं को निवस्त्र कर उनके ऊपर बलात्कार किया जा रहा है और ये वीडियो जब वायरल पूरे देश में और दुनिया में हुआ तो सीजेआई को न्याय व्यवस्था को डायरेक्ट सुमोटो यह निर्णय लेने का अधिकार है, वो संविधान ने अधिकार दिया है, चंद्रचूड़ करके अधिकार नहीं दिया है, संविधान ने एक न्याय व्यवस्था को यह अधिकार दिया है। लेकिन बीजेपी न्याय व्यवस्था के ऊपर जब टिप्पणी करती है तो बीजेपी को संविधान मान्य नहीं है, यही स्पष्ट होता है। और अब न्याय व्यवस्था इस पे क्या डिसीजन लेती है इस तरफ हमारा ध्यान है, क्योंकि न्याय व्यवस्था का पवित्र ठिकाना ये सीजेआई का ही महत्वपूर्ण जवाबदारी होती है और मुझे लगता है कि सीजेआई इस पे ध्यान देंगे। और इस तरह से टिप्पणी करने वालों को, ऐसे पार्टी को, उनके पास जो अधिकार संविधान ने दिया है उस अधिकार के आधार पर कार्रवाई करेंगे, ऐसा हमें लगता है। सह्याद्रीची उंची म्हणजे 24